तेवीस गावाच्या उद्या होणाऱ्या डीपीच्या संदर्भात जे सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक की पीएमआरडीमध्ये डीपीचं काम चालू असताना तो डीपी महानगरपालिकेने पुण्याने नवीन करावा अशासाठी खास सभा बोलवली होती, ती उद्याची खास सभा फक्त खासच राहणार आहे हे सांगताना पुणेकरांसाठी मनापासून आनंद होत आहे। कारण विकास आराखडा करावा हा प्रत्येक महापालिकेचा अधिकार असतो, परंतु तो केव्हा आणि कधी वापरायचा फक्त स्वार्थासाठी 23 गावं आल्यानंतर तो डीपी मी करावा असा अट्टहास करायचा, आणि जेव्हा जुन्या हद्दीचा डीपी करताना रात्रीतून ऑर्डिनन्स काढायचा, आपल्याला माहिती असेल की आत्ता 2017 जुन्या हद्दीचा डीपी चालू होता आणि तो अंतिम करताना महानगरपालिकेमध्ये त्याच्यावर चर्चा चालू असताना सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने एक ऑर्डिनन्स काढला आणि रातोरात तो डीपी त्यांनी राज्य सरकार थ्रू चोकोलिमन कमिटीची नेमणूक करून त्या समितीला करायला दिला होता आणि महापालिकेच्या या सभागृहावर गदा आणली होती। आम्ही तसं न करता की ज्या प्राधिकरणाने आत्ता डीपी करता ते पीएमआरडी, त्या पीएमआरडीने गेले 3-3.5 वर्ष त्या डीपीवर काम केले आणि ते काम केल्यानंतर पुण्याने परत नवीन महानगरपालिकेने डीपी करावा म्हणजे 23 गावाचा विकास एकदम ठप्प होणार, तर असं होऊ नये यासाठी आम्ही राज्य सरकारला विनंती केली होती। आदरणीय आमच्या काँग्रेसचे नेते पृथ्वीराजजी चव्हाण, अशोकजी चव्हाण, पालकमंत्री अजितदादा पवार, एकनाथजी शिंदे आदरणीय या सगळ्यांना विनंती केली। त्यांनी आज या डीपीला पीएमआरडी यांच्या माध्यमातून एसपीए हे एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनेच पुण्याचा 23 गावाचा विकास आराखडा करावा असं त्यांनी आत्ता अधिसूचना काढली आहे, ती महापालिकेला आत्ता प्राप्त होईल। म्हणजे उद्याची खास सभा फक्त खास सभा राहणार आहे की म्हणजे उड्डाणं यायची होती त्यांना, उड्डाणांच्या उड्डाणं, कोट्यवधीची उड्डाणं, आता त्यांचे मनसुबे, हे मनसुबे राहती 23 गावाच्या विकासाचा मार्ग आता मोकळाच होणार आहे आणि लवकरच तो प्रारूप आराखडा विकास करून त्याला अंतिम कसा देत पुणे महानगरपालिकेने उद्या एक विशेष सभा बोलवली होती। सत्ताधारी भाजपचा हा एक वेगळा प्रयत्न होता की आता जी नव्याने 23 गाव समावेश झालेले आहेत त्याचा डीपी प्लॅन हा पुणे महानगरपालिकेने करावा आणि त्याच्यासाठीचा चुकीचा अट्टहास होता, त्याप्रमाणे उद्याची बैठक ही तातडीची बोलवली होती। मुळातच ही बैठक ही बेकायदेशीर होती, 15 दिवसापूर्वी आलेल्या गावांचा एकूणच त्यांची दप्तर इथं जमा करणे, एकूणच तिथला कारभार सुरळीत होण्याच्या अगोदरच या ठिकाणी कुठेतरी आपला आर्थिक हितसंबंध जोपासण्याकरता किंबहुना तिथं वेगळे इंटरेस्ट असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक तातडीची बोलवली होती। आणि निश्चित आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निर्णयाला विरोध केला होता, त्याचं कारण आहे की मागची 3 वर्ष तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे पीएमआरडीचे अध्यक्ष असताना या 23 गावांचा समावेश त्या ठिकाणी हायकोर्टाच्या मान्यतेने झाल्यानंतरसुद्धा या 23 गावांचा विकास आराखड्याचं काम युद्धपातळीवर करण्यात आलं होतं। आताचे पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार हेच त्याच पीएमआरडीचे प्रमुख असताना या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, पण एकूणच याच्यामध्ये आपले हितसंबंध, आर्थिक हितसंबंध जपले जाणार नाही असं कदाचित तिथल्या सत्ताधाऱ्यांना महापालिकेतल्या वाटलं आणि म्हणूनच त्यांनी यासाठी वेगळा डीपी करण्याचा अट्टहास केला। महाविकास आघाडीच्या सरकारकडे आम्ही निश्चित, इथले महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष जे आहोत, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आम्ही सगळ्यांनी म्हणून त्या ठिकाणी विरोध दर्शवला होता। आणि मी महाविकास आघाडी सरकारचं श्री एकनाथजी शिंदे जे नगरविकास मंत्री आहेत त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। पुणेकरांच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांचे मनापासून आभार मानतो, त्यांनी या संदर्भामध्ये तातडीने या संदर्भातली स्थगिती दिलेली आहे। आणि आत्ताचा हा जो 23 गावांचा डीपी आहे हा पीएमआरडीएस करणार, जाहीरसुद्धा करेल, निश्चित सजेशन ऑब्जेक्शनमध्ये पुणे महानगरपालिकेचं स्थान आहे ते असावंसुद्धा ह्या मताचा मीसुद्धा आहे आणि म्हणूनच या निर्णयाचं मी स्वागत करतो। आज राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांनी पुणे शहरामध्ये जे नवीन 23 गावं आलेली आहेत त्याचा डीपी करण्याचा अधिकार
हा पी एम आरडीकडेच राहील याचा आज एक शासनाचा एक निर्णय आज त्यांनी घेतला. त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजितदादा पवार आणि एक नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि एक चांगला त्यांनी निर्णय घेतला. उद्याची जी जनरलवाडी सभा होती ही घेण्याचे जे तात्पर्य ह्या सत्ताधारी भाजपच्या लोकांनी घेतलं होतं तर त्याला त्यांनी आज ह्या एक चपराक दिली असं मला वाटतं. कारण त्यांनी ही बैठक बोलवण्याची फार घाई केली. त्यांनी या शासन निर्णयाच्यासाठी त्यांनी थांबणं आवश्यक होतं पण त्यांना कुठं ना कुठे ते राजकारण करायचं होतं त्यामुळे त्यांनी उद्याची बैठक बोलवली होती. आता त्यांनी ह्याच्यातनं ही जी बैठक घेतली नाही तर रद्द केली तर आम्हाला वाटतं त्या शासनाचा त्यांनी आदर केला असं होईल. नाही तर उद्या आम्ही ती बैठक घेतली तर त्या निर्णयाला आम्ही संपूर्ण महाविकास आघाडी एकत्रितपणे त्या विषयाला आम्ही विरोध करणार आहोत असं आमचं आत्ताच्या ह्या बैठकीमध्ये ठरलेलं.